नमस्कार मित्रांनो आज आपण एम आय डी सी शिपाई हेल्पर ड्रायव्हर या, या पदासाठीचा जो क्वेश्चन पेपर आहे तो क्वेश्चन पेपर पाहणार आहोत याच्यामध्ये पहा मित्रांनो क्वेश्चन पेपरचं स्वरूप कसं असणार आहे हे तुमच्या लक्षात येईल तर याच्यामध्ये पहा मराठीचे दहा प्रश्न इंग्लिश दहा प्रश्न असणार आहेत जी केचे पंधरा प्रश्न असणार आहेत आणि बुद्धिमत्तेचे पंधरा प्रश्न असे एकूण पन्नास प्रश्न असणार आहेत तुम्हाला आणि हे पन्नास प्रश्न शंभर मार्कासाठी असणार आहेत लक्षात ठेवायचे मराठीत दहा मार्क इंग्लिश दहा मार्क दहा प्रश्न जी के पंधरा प्रश्न आणि बुद्धिमत्ता पंधरा प्रश्न तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया शिपाई हेल्पर आणि ड्रायव्हर पदासाठीचा क्वेश्चन पेपर चला तर मग सुरू करूया आपण आपला पहिला प्रश्न आहे इरई धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर इथं आपल्याला विचारलं आहे इरई हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर इरई धरण चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे आणि इथं असा पण प्रश्न आलेला आहे की इरई ते सॉरी चंद्रपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे तर त्याचं उत्तर लिहायचं इरई नदीच्या काठी चंद्रपूर शहर वसलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे पुणे शहर मुळामुठा नदीच्या काठी वसलेलं आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे असा पण प्रश्न आलेला आहे मुळामुठा त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे भारतात पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली तर इथं विचारलं आपल्याला भारतामध्ये जी पंचवार्षिक योजना आहे ही कधी सुरू झाली तर त्याचं उत्तर मित्रांनो एकोणीसशे बावन्नपासून भारतात पंचवार्षिक योजना सुरू झाली इथं असा पण प्रश्न आलेला आहे की पहिली पंचवार्षिक योजना कधीपासून कुठ कधीपर्यंत अंमलात आली तर एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पनपर्यंत पहिली पंचवार्षिक योजना होते मित्रांनो आणि इथं लक्ष ठेवायचे पा बरेच जण एकोणीसशे बावन्न उत्तर लिहितात तर एकोणीसशे बावन्नला काय आहे तर एकोणीशे बावन्नला पहिल्या पंचवार्षिक निवडणूक आहेत लक्षात ठेवायचं आहे निवडणुका निवडणुका कधी झाल्या पहिली पंचवार्षिक निवडणूक एकोणीसशे बावनला आणि पंचवार्षिक योजना एकोणीसशे एक्कावन्न हे एक लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला भारतातील धवलक्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर इथे विचारलंय धवलक्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर धवलक्रांती ही दुग्ध व्यवसायाशी संबंधित आहे आणि इथं असा पण प्रश्न येतो की धवल क्रांतीचे जनक कोण आहेत तर डॉक्टर वर्कीस कुरियन हे धवल क्रांतीचे जनक आहेत हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आणि हरितक्रांती हा पण बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे की हरित क्रांती कशाशी संबंधित आहे तर हरितक्रांती हरित काय शेतीशी संबंधित आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम केव्हा सुरू झाली तर इथं विचारलं आपल्याला महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम जी आहे ही कधी सुरू झाली तर तिचं उत्तर आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार सात लक्षात ठेवायचं खूप महत्वाचा प्रश्न आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार सतरा महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू झाली त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा आपला सहा पाच नंबरचा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वे अस्पृश्यता संपुष्टात आली तर इथं विचारले आपल्याला कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता संपुष्टात आणली तर त्याच उत्तर आहे कलम सतरानुसार अस्पृश्यता संपुष्टात आणली तर इथं पहा आपल्याला पर्याय दिला आहे कलम चौदा हे खूप महत्वाचे कलम आहेत मित्रांनो हे सर्व याच्यावरती पण बाकीच्या पर्यायावरती पण प्रश्न येऊ शकतो तर कलम चौदा काय सांगतो आपल्याला तर कायद्यापुढे समानता म्हणजे पहा असा प्रश्न येऊ शकतो की कोणत्या कलमानुसार कायद्यापुढे समानता आहे तर त्याचं उत्तर लिहायचं आहे कलम चौदानुसार नुसार कलम अठरा पा काय तर पदव्यांची समाप्ती म्हणजे जे जुनीच्या ज्या राजा महाराजा अशा पदव्या होत्या त्यांची समाप्ती कलम आठ केलेली आहे हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि कलम एकोणीसमध्ये काय आहे तर कलम एकोणीसमध्ये मध्ये सहा प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहेत म्हणजे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला राज्यपालांची नेमणूक कोण करतो तर इथं विचारलं आपल्याला राज्यपालांची नेमणूक कोण करतो तर राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि ते कोणत्या कलमानुसार करतात तर कलम एकशे पंचावन्ननुसार राष्ट्रपती राज्यपालांची नेमणूक ही स्वतःच्या सहीनीशी करतात लक्षात ठेवायचं आहे एकशे पंचावन्ननुसार आणि असा जर प्रश्न आलं की कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असतो तर त्याचं उत्तर लिहायचं आहे कलम एकशे त्रेपन्ननुसार म्हणजे राज्यपाल हे पद एकशे त्रेपन्ननुसार आहे आणि त्यांची नेमणूक राष्ट्रपती ही कलम एकशे पंचावन्ननुसार करतात हे पण लक्षात ठेवायचं आहे पंतप्रधानांची नेमणूक पण मित्रांनो राष्ट्रपती करतात कलम चौऱ्याहत्तरनुसार करतात तिथं पण खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की पंतप्रधानांची नेमणूक कोण करतात आणि कोणत्या कलमानुसार करतात तर कलम हो चौऱ्याहत्तरनुसार करतात लक्षात ठेवायचं आहे आणि जे मुख्यमंत्री आहेत मित्रांनो ह्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपाल करतात लक्षात ठेवायचं आहे पंतप्रधानांची नेमणूक राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपाल याच्यासाठी कलम पहा एकशे त्रेसष्ट मुख्यमंत्र्यांसाठी एकशे त्रेसष्ट पंतप्रधानांसाठी चौऱ्याहत्तर आणि मुख्य न्यायाधीशाची नेमणूक सुद्धा राष्ट्रपती करतात हे पण लक्षात ठेवायचं आहे की मुख्य न्यायाधीशाची नेमणूक कोण करतं तर मुख्य न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती व्यक्ती हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असोसिएशन म्हणजेच एस एस आर एशी संबंधित आहे तर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनशी पा कोण कोण संबंधित होतं तर त्याचं उत्तर आहे भगतसिंग हे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनशी संबंधित आहेत त्याचबरोबर पहा चंद्रशेखर आझाद हे पण ह्या संस्थेशी संबंधित आहेत लक्षात ठेवायचं आहे जर भगतसिंग पर्याय असेल तर भगतसिंग उत्तर लिहायचं आणि चंद्रशेखर आझाद हा जर पर्याय असेल तर, तर त्याचं उत्तर चंद्रशेखर आझादसुद्धा लिहू शकता तुम्ही त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब धरण कोणते तर इथं विचारले पहा लांब धरण विचारलंय तर लांब धरण हे हिराकूड हे लांब धरण आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे नऊ नंबरचा कोणत्या राज्याने पहिला पर्यटन धोरण वारसा जाहीर केला लक्षात ठेवायचं आहे पर्यटन धोरण वारसा इथं काय विचारला आपल्याला कोणत्या राज्याने पहिला पर्यटन धोरण वारसा जाहीर केला खूप महत्वाचा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे गुजरात या राज्याने पहिला पर्यटन धोरण वारसा जाहीर केला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा दहा नंबरचा वातानुकूलित यंत्रात टिंबटिंबचा प्रशितक म्हणून वापर करतात तर इथे विचारलं आपल्याला वातानुकूलित यंत्रामध्ये प्रशितक म्हणून कशाचा वापर केला जातो तर त्याचं उत्तर आहे फ्रेऑनचा -yani वापर केला जातो खूप महत्त्वाचा <देवाण> आहे आणि खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की वातानुकूलित वातानुकूलित यंत्रामध्ये प्रशिक्षक म्हणून कशाचा वापर केला जातो किंवा <देवाण> निस्ता असाही प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कशाचा वापर प्रशितक म्हणून केला जातो तर त्याचं उत्तर लिहायचं आहे फ्रेऑन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा अकरा नंबरचा ऊर्जेचे सी एस एकक टिंबटिंब आहे तर लक्षात ठेवायची तर आपल्याला विचारलं आहे सी जी एस सी जी एस एक ऊर्जेचं तर जूल आहे आणि जर ऊर्जेचं एम के एस एकक विचारलं असतं किंवा निसतं एकक जर विचारलं असतं तर त्याचं उत्तर लिहायचं होतं आपल्याला अर्घ आणि इथं असा पण प्रश्न आलेला आहे एक अर्ग बरोबर किती जूल तर त्याचं उत्तर आहे एक अर्घ बरोबर दहाचा सात जूल लक्षात ठेवायचा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की एक अर्ग बरोबर किती जूल तर एक अर्घ बरोबर दहाचा सात जूल आणि ऊर्जेचं निसतं फक्त जर ऊर्जेचं एक विचारलं तर त्याचं उत्तर लिहायचंय अर्घ पुढचा प्रश्न आहे आपला पहा बारा नंबरचा टिंबटिंबच्या अभावामुळे पेलाग्रा होतो तर इथे विचारलं आपल्याला पेलाग्रा हा जो रोग आहे हा कशाच्या अभावामुळे होतो तर त्याचं उत्तर आहे नायसिनच्या अभावामुळे पेलाग्रह हा रोग होतो तर इथं नायसिन म्हणजे काय मित्रांनो तर जीवनसत्व बी थ्री म्हणजे व्हिटॅमिन बी थ्री जे आहे त्याचं रासायनिक नाव नायसिन आहे आणि नायसिनच्या अभावामुळे कोणता रोग होतो तर पेलाग्रा आता इथं तिला आपला दुसरा पर्याय पहा थायमिन थायमिनचं काय आहे थायमिन म्हणजे बी वन बी वन हे जी व्हिटॅमिन आहे त्याचं रासायनिक नाव आहे थायमिन आणि थायमिनच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो हे पण खूप महत्त्वाचं आहे खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की बेरीबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर त्याचं उत्तर लिहायचं आहे फक्त बी लिहायचं आहे किंवा जर बी व एक बी दोन बी तीन असे पर्याय असतील तर बी एक लिहायचं आहे आणि त्याचं रासायनिक नाव आहे किंवा थायमिनच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो असा पण प्रश्न आलेला आहे त्यानंतर हा पर्याय पहा आपल्याला दिला इथं रेटिनॉल रेटिनॉल हे काय आहे व्हिटॅमिन अचं रासायनिक नाव आहे पहा व्हिटॅमिन अचं रासायनिक नावे रेटिनॉल आणि त्याच्या अभावी आपल्याला रोग होतो पहा रात आंधळेपणा लक्षात ठेवायचं आहे रात आंधळीपणा व्हिटॅमिन अच्या अभावी होतो त्यानंतर आपला पास शेवटचा पर्याय दिलेला त्यांनी अस्कॉर्बिक आम्ल म्हणजे यालाच व्हिटॅमिन सी म्हणतात आणि याच्या अभावामुळे स्कर्बी हा रोग होतो म्हणजे असाही प्रश्न येऊ शकतो की व्हिटॅमिन सी सीचं रासायनिक नाव काय आहे तर त्याचं उत्तर लिहायचंय ॲस्कॉर्बिक आम्ल आणि आपल्याला इथं काय विचारलं पे होतं पेलाग्रा कशाच्या अभावामुळे होतं तर त्याचं उत्तर आहे नायसिनच्या अभावामुळे पेलाग्रा होतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला टिंबटिंब या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते तर इथं विचारलंय कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता ही सर्वात जास्त असते लक्षात ठेवायचंय तर पाणी या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते लक्षात ठेवायची तर पर्यायपात्याने लोखंड दिले पारा दिले त्यामुळे आपण चुकू शकतो लक्षात ठेवायचे तर पाणी या शब्दाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा चौदा नंबरचा क्रांती मैदान हे ठिकाण टिंबटिंब शहरात आहे तर इथे विचारले आपल्याला क्रांती मैदान हे ठिकाण कोणत्या शहरामध्ये आहे तर त्याचं उत्तर आहे मुंबई शहर म्हणजे क्रांती मैदान हे ठिकाण मुंबई शहरामध्ये आहे त्यानंतर आपला पा पुढचा प्रश्न आहे पंधरा नंबरचा कांदा बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून टिंबटिंब किरणांचा मारा करतात तरी ते, ते विचारलं आपल्याला कांदा आणि बटाटे हे जे आहेत यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात असं विचारलं आहे तर त्याचं उत्तर आहे गॅमा किरणांचा मारा करतात लक्षात ठेवायचं मित्रांनो ग्यामा किरणांचा मारा करतात त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे शहाण्याला टिंबटिंबचा मार मन पूर्ण करा इथं आपल्याला काय सांगितलंय मन पूर्ण करायला सांगितली आणि मन काय दिली शहाण्याला टिंबटिंबचा मार तर याचं उत्तर आहे शहाण्याला शब्दाचा मार शहाण्याला शब्दाचा मार त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला प्रत्येक घटित शब्द ओळखा तर इथं आपल्याला विचारलंय की प्रत्येक घटित शब्द ओळखा तर याचं उत्तर आहे पहा बोलणारा हा प्रत्येक घटित शब्द आहे लक्षात ठेवायचंय बोलणारा हा शब्द प्रत्येक घटित आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा तरी तर विचारलंय ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द आपल्याला विचारायला सांगितलाय तर ज्याला आकार नाही असा म्हणजे निराकार पुढचा प्रश्न आहे पहा आपला एकोणीस नंबरचा बाग या शब्दाचे अनेक वचन शोधा तरी तर आपल्याला बाग हा शब्द दिलाय आणि त्याचं अनेक वचन शोधायला सांगितलेलं आहे तर बागाचं अनेक बागचं अनेक वचन काय आहे बागा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे तर इथे विचारलं आपल्याला पोर या शब्दाचं लिंग कोणत्या प्रकारचे आहे तर त्याचं उत्तर आहे पहा पोर हा शब्द स्त्रीलिंगी पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी म्हणजे तिन्ही लिंगामध्ये असतो लक्षात ठेवायचं आहे पोर हा शब्द स्त्रीलिंगी पुल्लिंगी व नपुसकलिंगी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा हंस या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखा तर इथे आपल्याला हंस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा सांगितलं आहे तर त्याचं उत्तर आहे हंसी पुढचा प्रश्न आहे आपला पहा बावीस नंबरचा बेडूक या शब्दाने श... बेडूक या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा तर इथे बेडूक शब्दाचं तृतीयांत रूप ओळखायला आहे आपल्याला तर त्याचं उत्तर आहे बेडूक बेडकाने त्यानंतर आपला तेवीस नंबरचा प्रश्न आहे पहा तो गावाहून आताच आला विभक्ती ओळखा म्हणजे इथं आपल्याला काय सांगितलंय गावाहून या शब्दाची विभक्ती ओळखायला सांगितली लक्षात ठेवायचं गावाहून या शब्दाची विभक्ती ओळखायला सांगितली तर त्याचं उत्तर आहे पंचम म्हणजे ही काय पंचमी विभक्ती आहे त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे चोवीस नंबरचा विधू किंवा सोम म्हणजेच तर इथे आपल्याला विधू किंवा सोम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखाय सांगितला आहे तर त्याचं उत्तर आहे शशी पुढचा प्रश्न आहे आपला पंचवीस नंबरचा मी नदीच्या काठाने गेलो विभक्ती ओळखा तरी तर आपल्याला काठाने या शब्दाची विभक्ती ओळखायची लक्षात ठेवायचे काठाने या शब्दाची तर याचं उत्तर आहे तृतीय विभक्ती त्याच्यानंतर आपला सव्वीस नंबरचा प्रश्न आहे पहा शुद्ध लेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द ओळखा म्हणजे इथं योग्य शब्द ओळखायचा सांगितलं आपल्याला शुद्ध लेखनाच्या दृष्टीने आणि पर्याय दिलेत पहा चिरंजी हे तुमच्यासमोर पर्याय आहेत पहा आणि याचं जे उत्तर आहे योग्य उत्तर ते उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो शुद्ध शब्द ओळखायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण जे पुढचे प्रश्न आहेत पहा इंग्लिशचे दहा प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे पंधरा प्रश्न हे पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे लक्षात असू द्या इंग्लिशचे दहा प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे पंधरा प्रश्न हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद मित्रांनो